सागर, आय एम सॉरी, मी वाहवत गेले. हे बघा, तुमच्या पहिल्या बायकवर प्रेम असेल तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला तिच्याकडे जावंसं वाटतंय का? तुम्ही जा. तुम्हाला इतर कुणाकडे जावंसं वाटत असेल तर तुम्ही तिथेही जा. मला खरंच प्रॉब्लेम नाही. फक्त ना माणसासारखे शुद्धीत जा. ह्याच्या पुढे कुठल्याही स्त्रीकडे दिवसा किंवा रात्री दारू पिऊन गेलात ना तर याचा मला सईची आई म्हणून आक्षेप असेल. कारण अशा गोष्टींचा सईच्या मनावर परिणाम होतो आणि हे मी कधीच सहन करणार नाही. मला जशी सईची काळजी वाटते ना तशी तुमच्या घरच्यांना, बापूंना, मम्मींना तुमची काळजी वाटते. काहीच नाही वाटत का हो तुम्हाला त्याचं? हे तर बरं झालं की त्या सावनीने मला फोन करून बोलवलं. पण प्रत्येक वेळी मला नाही बोलवणार ती. पुढच्या वेळी पोलिसांना फोन करेल. बरं, तुमचा स्टेटस पाहता उद्या फ्रंट पेजवर ह्याच्या बातम्या बनतील. सागर कोळी दारूच्या नशेमध्ये त्यांच्या बायकोच्या घरात घरात नाही बेडरूम मध्ये शिरले. शी, किती घाण वाटतं हे ऐकायला. हे सईच्या कानापर्यंत यायचं राहील? काय परिणाम होईल तिच्यावर? तुमचे आई वडील कसं फेस करतील समाजाला? काय उत्तर देतील? अहो भावंड आहेत, तुम्हाला जबाबदारी आहे. तुमच्यावर अजून दोन भावंडांची लग्न व्हायची आहेत. या अशा गोष्टींचा त्यांच्यावरही परिणाम होतो. पण नाही, तुम्ही स्वतःचा सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. बघावं तेव्हा फक्त स्वतःची मनमानी करत जगत राहणं. रोज एवढ्या रात्री सगळे झोपल्यावर येताना तुम्ही सई जागी असते का माहितीये? कारण ती तिच्या पप्पाची वाट बघत असते. तिच्या डोक्यात खूप प्रश्न असतात. पप्पा कुठे, कधी येणार, तो माझे लाड का नाही करत? तुमचे आई वडील जसे लहानपणी तुम्हाला घेऊन फिरायला जायचंय ना, तसं सईलाही वाटत की तिच्या आयुष्यात ना सगळं नॉर्मल असावं. बाकीच्या मुलांसारखं तिलाही तिच्या आई बाबांबरोबर फिरायला जाता यावं, त्यांच्या कुशीत एकत्र झोपता यावं. सगळ्या गोष्टी तिला आई बाबांबरोबर करायच्या असतात, पण काही करू शकत. हे सगळे प्रश्न घेऊन जेव्हा ती माझ्याकडे येते ना, तेव्हा मला खोटं सांगावं लागतं तिला की नाही राजा, तुझ्या पप्पाचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. कारण तिला कसं खोटं सांगू की तिचा पप्पा स्वतः सोडून दुसऱ्या कुणावरच प्रेम करत नाही, कारण इतरांसाठी त्याच्या मनात फक्त आणि फक्त राग आहे. त्याच्या फसलेल्या लग्नाबद्दलचा राग तो प्रत्येक घरातल्या माणसावर काढतो. सागर, मला माहितीये तुमच्या आयुष्यात जे काही झालंय ना ते खूप चुकीचं आहे, खूप वाईट झालंय. तुम्ही खूप सहन केलंय. पण या सगळ्यामध्ये आयुष्यातली फार महत्वाची गोष्ट मिस करताय तुम्ही. आजही जगातली सगळ्यात गोड गोष्ट तुमच्याकडे आहे आणि ते म्हणजे तुमच्या मुलीचं प्रेम. त्या प्रेमाचा अपमान होईल. निदान असं तरी वागू नका सईचे पप्पा. खरंच काही नाही बघू शकत.